दान केल्याने संपत नाही, उलट दुपटीनं वाढत. एवढा मोठा निर्णय घेण्याआधी तुम्ही एकदा तरी मुलांना विचारायला हवं होतं. तू काळजी करू नकोस, नक्कीच तुझ्या पोटी तुझे बाबा जन्म घेतील. असा बाप पोटी येणार म्हणजे पुन्हा भिकेचा ढोबरा हातात, त्यापेक्षा मी वाण झसलेली बरी. अल्ट्रा मीडिया एंटरटेनमेंट अँड प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत कुलस्वामिनी हा चित्रपट 11 नोव्हेंबरला तुमच्या भेटीला येतो आहे. या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक माझ्याबरोबर आहेत अभिजित सर आणि जागेश्वर. येस, आता प्रमोशनला सुरुवात झाली आहे, हायस वाटतंय आता. एक साधारण 6-7 महिन्याची मेहनत आणि आता ती प्रत्यक्षात उतरते म्हटल्यानंतर स्वाभाविक आहे तो आनंद छानच आहे. हे 30 महिन्यात आम्ही पडद्यावर बघणार आहोत 11 तारखेला, पण त्याचा ट्रेलर आम्ही बघितला आहे. तर ट्रेलर बघून असं वाटतं की येस, सगळे म्हणतात काहीतरी वेगळा असेल असतो, आमचा चित्रपट वेगळा असतो, पण हा ट्रेलर बघूनच कळतो आहे की वेगळा चित्रपट असणार आहे. नेमका काय आहे हा चित्रपट मला तुमच्याकडनं ऐकायचं आहे, कारण लेखक तुम्ही आहात, कथा पटकथा सगळं संवाद लेखन तुम्ही या चित्रपटाचं केलं आहे, तर आधी मुळात चित्रपट काय आहे ते सांगा. चित्रपटाचं नाव जरी कुलस्वामिनी असं असलं तरीसुद्धा आपण त्याच्यामध्ये पूर्णपणे असं तो मायथोशी रिलेटेड म्हणा किंवा फक्त देवदेव हा असा काहीही त्याच्यामध्ये नाही, आपण त्याला नात्यांमध्ये गुंफलेला आहे. मुळात प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळी जी नाती असतात आपल्या घरामध्ये, पण ती नाती जपण्याचं काम जे असतं ते रिलेशन टिकवण्याचं काम ह्या घरातल्या प्रत्येक मेंबर्सचं असतं. आणि त्यातल्या त्यात काही आपल्याकडे जे म्हातारी माणसं असतात की त्यांनी संपूर्ण आयुष्य आपल्या घरादारासाठी दिलेलं असतं, पण जेव्हा त्यांच्यासाठी आपल्याला वेळ द्यायची गरज असते तेव्हा आपण खरे त्या याच्याशी जुळलेलो आहो का. ती आपली जी परंपरा आहे की आता आईने आपल्यासाठी केलं आहे मग आपलं कर्तव्य आहे मोठं झाल्यानंतर आई वडिलांसाठी करणं, या सगळ्या गोष्टींशी कुठंतरी आपण जे आहे कनेक्ट आहोत का, की फक्त मी आणि माझाच हे सगळं हा जो प्रकार असतो तो यातनं आपण शक्यतोवर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की नाही, हे सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे. लेखक आहात तुम्ही या चित्रपटाचा, ही मुळात कथा कशी सुचली की यात या विषयावर आपला चित्रपट असावा? एकतर आपलं श्रद्धास्थान, म्हणजे आमचं सुद्धा श्रद्धास्थान, सगळ्या महाराष्ट्राचं श्रद्धास्थान अंबाबाई आहेच, आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं आमचं कुलदैवतसुद्धा ह्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक म्हणजे रेणुका आहे. आणि असं मनापासून वाटतं की आपलं जे कुलदैवत आहे तिच्यावर आपल्याकडून काहीतरी कलाकृती घडावी, आणि ही संधी एक म्हणजे सुचली कशी कथा हा जर विषय असेल तर ना, फार वर्षापूर्वी असे काही आपल्या माझ्या आयुष्यात असे काही घटना घडलेल्या होत्या की ज्या एखाद्या देवस्थानाशी कनेक्टेड होत्या, की त्यांनी सर्वस्व देवस्थानाला अर्पण केलेलं होतं, आणि तेच आता आपलं काय म्हणते त्याला शेवटच्या श्वासापर्यंत तेच आपलं असणार आहे, त्याच्या पलीकडे आपल्याला दुसरं काही आयुष्यच नाही आपलं. तर ही अशी लोकं आहेत, अजूनही आहेत, आणि ज्यांनी आपलं सर्वस्व त्या अशा श्रद्धास्थानांना अर्पण केलेलं आहे, तर त्याच्यातूनच असं वाटलं की अशा काही लोकांना आपण काल्पनिक कथेमध्ये गुंफवून त्यांना या चित्रपट स्वरूपात लोकांपर्यंत आणावं, आणि ती प्रत्यक्षात घडलेली काही घटना आहे त्याचा याच्यामध्ये बराचसा असा समावेश आहे. कारण कथा जिवंत तेव्हा वाटते ना जेव्हा ती आपल्या सगळ्यांच्या आजूबाजूला कुठेतरी घडलेली असते, मग ते कॅरेक्टरसुद्धा आपण निवडत असतो तर त्याच अनुषंगाने ते मग ते आपल्याला वाटतं की नाही, ही घटना जी आहे ना ही अशा एखाद्या गोष्टीमध्ये जर गुंफल्या गेली तर त्याला आणि जिवंतपणा येतो, तर तीच गोष्ट यामध्ये काही घडलेली आहे. चित्रपटाच्या डिरेक्टरकडे यायचं आहे मला, की मला आधी कास्टिंग विषयी ऐकायला आवडेल, कारण नवीन जुने असं मिक्स कास्टिंग या चित्रपटात आहे, तर मला आधी कास्टिंगचा अनुभव सांगा. कास्टिंग ह्यामध्ये म्हणजे एक फॅमिली आहे ज्यामध्ये एक आजी आहे, म्हणजे क्यूट फॅमिली आपण जे म्हणू शकतो की आजी आजोबा त्यांचे 2 मुलं आणि त्या मुलांचं फॅमिली म्हणजे एक असं हा नातू आणि जावई वगैरे अशी एक क्यूट फॅमिली आहे. आणि कास्टिंग खूप छान झालेलं आहे, म्हणजे असे आपण म्हणजे एक विलास सर सोडले तर बाकी सगळे असे नोन नाही आहेत,
बट जेव्हा लोक त्यांना स्क्रीनवर बघतील तर असं वाटेल अच्छा हे ते रिअल कॅरेक्टर आहेत, म्हणजे असं नाही वाटणार की म्हणजे आता जसं आपण एखादं नोन फेस तर आपण ते कॅरेक्टर बनायला खूप वेळ लागतं नोन फेसला, पण एखादं अनोन फेस असेल आणि ते जर आलं तर मग ते अरे हां ही ही लोक हे हे ह्या कॅरेक्टरसाठी ते झालेलं होतं. आणि फिल्म बघताना सगळ्यांनाच मोस्टली असं वाटेल की अरे हां ही ही तीच म्हणजे ते खरोखर कॅरेक्टर आहे. सो कास्टिंग त्या सगळ्या गोष्टींनुसारच विचार करून आणि त्यातल्या त्यात आपला सिनेमा जरा एक 20 वर्ष जुना जातो जुना आहे तर त्याच्यामुळे त्याच्यानुसार मग ते कॉस्ट्युम आणि त्यांची रहनसहन म्हणा किंवा ह्या सगळ्या बाबतीतसुद्धा तेवढाच विचार केलेला आहे. आणि त्यांचं बोलणं कसं असेल हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा होता. तर त्यांचं डायलॉग डिलिव्हरीपासून हा मोबाईलच्या आधीचा काळ म्हणजे तो मोबाईल नव्हता त्या याच्यामध्ये. सो बाकी कास्टिंग छान झालेलं आहे त्याचं. आपण म्हणतो ना की सिनेमा जरी आपण लिखाणामध्ये उत्तम असेल किंवा बाकी सगळ्या पण अर्ध्यापेक्षा जास्त जिंकलं जातं तो कास्टिंगवर. कास्टिंग जर परफेक्ट असेल ना तर ते जणू काही ते सगळ्या गोष्टी जेल झाल्यासारख्या होत असतात. तर त्यामुळे ही यामध्ये ती गोष्ट फार परफेक्ट झालेली आहे की प्रत्येक कॅरेक्टर मला बोलायचं आहे की डायलॉग्स हे असतातच पण ते बोलणाऱ्यांची ही असते म्हणजे बोलणाऱ्यांची ताकद शैली असते की ते तुम्ही कसे बोलता ते त्याच्यामुळे ते ओव्हर ड्रॅमॅटिक पण नॉर्मल वाक्य असतात पण ते त्या आर्टिस्टवर डिपेंड करतं की अदरवाईज ते ओव्हर ड्रॅमॅटिक पण तो सीन जाऊ शकतो अदरवाईज तुम्ही त्याला कशा पद्धतीने ट्रीट करता किंवा बोलू शकता. तर हे खूप डिसेंट आणि काय म्हणतात त्याला नॅचरल वेनी सगळ्या गोष्टी घडलेल्या याच्यामध्ये. चित्रपटामध्ये ऑन लोकेशनवर खूप ठिकाणी शूट झालं आहे या चित्रपटाचं, खास करून मंदिरात तुम्ही शूट केलाय तर मला तो एक्सपिरियन्स ऐकायचा आहे डिरेक्टर म्हणून पण आणि लेखक म्हणून पण. कारण आपण एखादी गोष्ट लिहितो पण तिथे ती शूट करायला मिळणं हे खूप एखाद्या नशीब म्हणजे एखाद्याच्या नशिबात असेल तरच हे घडतं. तर मला ते मंदिरातल्या शूट विषयी जाणून घ्यायचं आहे. मंदिरातलं शूट म्हणजे आम्ही सुरुवातीला ठरवलं होतं खरंच की हे खरोखर देवळातच तिथे व्हावं बट ते कदाचित शक्य नव्हतं कारण आता खूप नवीनीकरण तिथे झालेलं आहे. आणि मग तसंच एक देऊळ होतं तिथे काही किलोमीटर अंतरावर आहे एक ज्योतिबा देवस्थान म्हणून आहे ते पण देऊळ ऑलमोस्ट तसंच आहे पण ते आम्ही लॉकडाऊनमध्ये पाहिलं होतं. पण जेव्हा आम्ही लॉकडाऊन जेव्हा संपलं आणि तेव्हा तिथे गेलो तेव्हा सगळीकडे फक्त गुलालच उधळलेला होता जो परंपरा असते. हां सो ते म्हणजे ते तेवढं सगळं हँडल करणं तिथला क्राऊड कारण लोकांची ये जा पण सुरू झाली होती. पण मग तेव्हा प्रश्न आला कारण तेव्हा आम्ही डन केलं होतं की हे देऊळ आपण आता करायचं पण त्याच्यानंतर लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर सगळं सुरू झाल्यानंतर मग तिथे ते चित्रच बदललं होतं. मग आमच्यासमोर प्रश्न आला की अरे आता सेम देऊळ कसं काय हे करायचं मग सेट करायचा किंवा सेट त्या क्रिएट करायचा किंवा अशा पद्धतीने. मग आम्हाला एक तिथल्याच यांनी सांगितलं की पंचगंगा घाटाजवळ जे देऊळ आहे शंकराचं देऊळ आहे आणि ते खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे अगदी वर्षापासूनचं आहे. आणि इवन त्यात परमिशन आम्हाला दिली की त्याच्यात अजून आम्हाला आमच्या सोयीनुसार काही कलाकृती करायलासुद्धा तिथे आम्हाला परमिशन दिली. सो तर ते छानच झालं जे होतं ते चांगल्यासाठी होतं हे एकंदर बघून. आणि एक असतं झालं असतं की आम्ही जर म्हणजे जरी ते मुख्य मंदिरामध्ये काही गोष्टी केलेल्या आहेत आम्ही पण शूटिंगच्या दृष्टिकोनातून जे मुख्य मंदिरामध्ये आपल्याला तेवढा वेळ द्यायला पाहिजे आपण त्या शूटसाठी तेवढा तिथे पॉसिबल नसतो कारण लोकांची ये जा असणार त्यांचे. आणि आताचं यांनी म्हटल्याप्रमाणे की आताचं जे काही नूतनीकरण झालेलं आहे काही तिथे स्टीलचे रॉड आहे किंवा अशा टाईपचं जे काही असेल CCTV कॅमेरेज वगैरे आहे तर ते आपल्याला जेव्हा 20 वर्षापूर्वीचा काळ दाखवायचा आहे तर ते जरा कठीण असतं अशा याच्यामध्ये. म्हणजे आपण तिथे चेंज करू पण शकत नाही ती त्यांची जे त्यांच्या सोयीनुसार त्यांनी काही त्याच्या जे चेंजेस केलेले आहेत मग त्याला पर्याय हाच होता की आम्ही काही गोष्टी तिथे शूट केल्यात आणि मग पूर्णपणे आम्ही एक बऱ्यापैकी गाभाऱ्याशी एक म्हणजे जुळताच असा पूर्ण सेट आपण तयार केला आणि त्याच्यामध्ये चित्रपटामध्ये अनेक असे सीन इमोशनल सीन्स आहेत खूप हार्ट टचिंग सीन आहेत खूप काही काही छून खूप सुंदरी हे छान वाटतात ते बघून छान चेहऱ्यावर स्माईल येतं. तर तुमच्या दोघांचा आवडता सीन कोणता आहे आणि मी तुम्हाला डिरेक्टर म्हणून विचारेन शूट करताना कुठली सीन मजा आली आणि मी लेखकांना विचारायचं आहे की कोणता सीन लिहिताना जास्त
छान वाटलं किंवा तुम्ही कुठला आवडता एखादाचे? ह्याच्यामध्ये सगळेच सीन छान आहे किंवा हे आहे, बट अगदी मला माझा पर्सनल जॉनर ना, मला गुजबम्स किंवा टचकन जो फील होतो ना, म्हणजे असं मिळमिळत नाही, म्हणजे एक तर तडक भडकवालं जे काही असतात ते मला जास्त आवडतं. सो ह्याच्यामध्ये क्लायमॅक्स पण आहे तसाच ठेवण्याचा प्रयत्न केला, इंटरवलचं पण तसंच हे केलं आहे ठेवण्याचा ह्याच्यामध्ये प्रयत्न केला आहे. सो एकंदर हे जे दोन सीन आहेत तर ह्याच्यासाठी तर आमचा विशेष वेळ दिला होता आम्ही इंटरवल आणि क्लायमॅक्स शूट करायला. सो हे जे सीन आहेत ना तर ते अजून आहेत तसे अंगावर येणार आहे. आणि त्याच्यामध्ये एक सीन आहे जो मी आता असं बोल सांगणार ते हे होणार नाही, बट एक चोरीचा आळवाला एक आहे सीन, तर तो पण एक छान आहे. आता लेखक म्हणून मी तर त्याचा पूर्णपणे स्वाभाविक आहे, ते आवडले म्हणूनच मी ते लिहिलेले आहे. पण तरी एक आपला एक स्पेशल सीन असतोच प्रत्येकाचा की हे माझ्याकडनं खूप छान लिहिलं गेलंय. जेव्हा डॉक्टर विलास उजवणे एक याच्यामध्ये त्यांची संपूर्ण संपत्ती देवस्थानाला दानात देतात आणि ते स्वतः छान असं बिंधास असतात की आता मला ना छान वाटते, म्हणजे या सगळ्या जबाबदारीतून मी मुक्त झालेलो आहे असं म्हणतात. त्यांची जी बायकोचं रोल केलेलं आहे कल्याणी म्हणजे चित्रा देशमुख, त्या दोघांचं एक जी काही केमिस्ट्री आहे की ती म्हणते की सर्वस्व देण्यासाठी ठीक आहे पण आपला पुढला विचार तरी करायचा. तो जो काही काही ते दोघांनी काय म्हणतात त्याला आपण त्याचे जमून येणे जो प्रकार असतो ना, तो इतका छान सहजता काय असते की सगळंच दिलंय ठीक आहे पण आपल्यासाठी काहीतरी आपण आपलं विचार भविष्याचा विचार तरी करायला पाहिजे वगैरे ह्या सगळ्या गोष्टींबाबतीत तो काही जो एक रंगून आलेला आहे ते की काय होतं की आपण सीन शूट करत असताना म्हणजे लिहिताना तर तो आपल्या डोळ्यासमोर असतोच पण सीन शूट करत असताना तिथे दुसरं काहीही ना बॅकग्राऊंड असतं ना असं तो तिथे काही आपण तो समोर साधारण 20-25 लोक असतात आणि त्यावेळेला जो आपल्याला कनेक्ट होतो इथे यस हे जे पाहिजे होते आपल्याला ते परफेक्ट आर्टिस्टकडनं आलेलं आहेत असे बरेच सीन आहेत पण काही काही सीन विशेष काही हा विशेष हा म्हणजे तो खरंच सीन झाला. यस शेवटचा प्रश्न सर की आजपर्यंत देवीच्या ह्याच्यावर अनुभूतीवर किंवा एखाद्या फिमेल ओरिएंटेड कॅरेक्टरवर अनेक चित्रपट आले पण कुलस्वामीने या चित्रपटांपेक्षा कसा वेगळा आहे हे प्रेक्षकांना एकदा नक्की सांगा. हां ही म्हणजे जेव्हा असा कुठला सब्जेक्ट असतो तेव्हा खरंच ती एक थोडी भीती असते, म्हणजे लोकांनी ते तशा पद्धतीने तर जज करू नये किंवा त्याला बघू नये त्या ह्याच्याने. सो ह्याला एकंदर ट्रीटमेंट वाईज आपण तसं ठेवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे ह्यामध्ये आहे काही गोष्टी अशा आहेत ज्या खूप साऱ्या लोकांच्या आयुष्यात घडल्या असतील पण ते ज्याच्या आयुष्यात घडल्या असेल त्यालाच चमत्कार वाटत असते, बट ते एखाद्या थर्ड पर्सनला ते मे बी अरे हे आहे. पण ह्याच्यामध्ये आपण थोडंसं लॉजिकली पण सगळ्या गोष्टींचा की हे तिथे का घडलं असेल तशा गोष्टी तर तोही एक विचार केला आहे. त्या एकंदर आपण त्याचं ट्रीटमेंट असं ठेवलं आहे एकंदर मग आर्टिस्ट असो वा सीन ट्रीटमेंट असो वा कुठलंही याचं की ते रिअलिस्टिक झोनमध्ये किंवा त्या फील्डमध्येच आपण त्याला ते ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तरी आपण साधारण काय म्हणते त्याला गेल्या 10-15 वर्षामध्ये अशा टाईपचा म्हणजे आताच काही दिवसापूर्वी मी एक पेपर मध्ये न्यूज वाचली की आता अंबाबाईवर म्हणा किंवा अशावर आता सिनेमेच येत नाही आहे आणि तो जो एक वर्ग आहे तो बघण्याची ज्यांना हे असते की नाही आपल्या श्रद्धास्थानावर काहीतरी कलाकृती यायला पाहिजे त्याच्यासाठी ते वाट बघत असतात. पण गेल्या काही वर्षापासून सिनेमाचा जो प्रकार आहे तो पूर्णपणे चेंज झालेला आहे. त्याच्यामध्ये ट्रीटमेंटपासून कथानकांपासून प्रत्येक गोष्टीमध्ये आता सिनेमाने एक काय म्हणते त्याला कलाटणी घेतलेली आहे. बहुतांश आता या अशा टाईपच्या सिनेमांकडे फारसं लक्ष दिलं जात नाही आणि दिलंही गेलं तरी ते का असे असतील एक टिपिकल सिनेमा म्हणूनच त्यांच्या या सिनेमामध्ये तेच आम्ही वैशिष्ट्याने म्हणजे काय म्हणे गांभीर्याने ती गोष्ट जपलेली आहे की तो टिपिकल न व्हावा. म्हणजे जरी तो अंबाबाईशी निगडीत आहे जरी तो एखाद्या फॅमिली म्हणा किंवा या सगळ्या गोष्टीशी त्याचा जरी संबंध असेल तरी तो इतर जे काही आतापर्यंत अशा टाईपचे सिनेमे म्हटल्यानंतर एक ढाचा असतो तो ढाच्यात
नसावा, तो ॲज इट इज नाही ठेवला. त्याला वैज्ञानिक आम्ही जोड दिलेली आहे, त्याला भास असं म्हणू शकतो आपण, त्याला आपण श्रद्धा म्हणू शकतो, त्याला चमत्कारही म्हणू शकतो, पण त्याला अंधश्रद्धा नाही म्हणू शकत. तर जो काही अनुभव आलेला आहे प्रत्येकाच्या आयुष्यात, असा एक अनुभव येतो तो म्हणजे कनेक्ट होण्यामागचं कारण तेच आहे की मला ती अनुभूती आल्याशिवाय मी ती गोष्ट काय म्हणतो लोकांना सांगू शकत नाही. तर ती अनुभूतीच आहे एक प्रकारे. येस, थँक्यू सर, थँक्यू सो मच. आणि मला खात्री आहे येत्या 11 नोव्हेंबरला सगळे प्रेक्षक आहेत तो हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊनच बघते. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.